कुठेतरी महाराष्ट्रातून धक्का बसेल का, पण भाजपला जवळपास फरकच पडत नाही की महाराष्ट्राला काय वाटतं, महाराष्ट्राचे तरुण तरुणी काय विचार करतात किंवा त्यांचं मन किती दुखावलं जाईल. असा हा काल जो रोड शो होती, काही घटना घडली. कदाचित अनेकदा रेल्वे थांबते पण BST थांबत नाही. ही अशी सेवा आहे, जगातली सर्वात परवडणारी उत्तम सेवा म्हणजे BST आहे. 5 रुपयामध्ये 5 किलोमीटर जाऊ शकतो, 10 रुपयामध्ये 10 किलोमीटर, 15 रुपयामध्ये 15 किलोमीटर, 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. अशी बस सेवा ही उद्धव साहेबांनी मुंबईत उपलब्ध करून दिली होती. आपल्याला आठवत असेल, आमचं जे युनियन बरोबर, सगळ्या युनियन बरोबर, मग त्याच्यात अनेक वेगळ्या वेगळ्या युनियन, जर त्यांच्याबरोबर अग्रीमेंट जे झालं होतं BSTचं आणि आमचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं, त्यावेळी त्याच्यात 3,337 बसेस कमीत कमी चालवणं हे गरजेचं होतं. अर्थात सर्वात जास्ती पोचणारी, वेळेवर असणारी, सर्वात परवडणारी ही BST बस एकनाथ शिंदेने ठरवून मुंबईचं अर्थचक्र मारण्यासाठी, मुंबईची आर्थिक शक्ती मारण्यासाठी आता कमी करत केलेले आहेत. आज जर आपण पाहिलं तर साधारणपणे अजूनही मुंबईत 33 ते 35 लाखची रायडरशिप आपल्या BSTला आहे, 33 ते 35 लाख पर डे. आणि हे होत असताना मुंबईच्या बसेस 3,500 वरनं जवळपास त्यांनी आता आणल्या आहेत 2,500 वर. जर आपण पुढच्या काही काळात पाहिलं, जर हे सरकार असंच टिकणार नाही पण टिकलं तर मुंबईत पुढच्या वर्षी 250 बसेस होतील. आणि अतिशयोक्ती नाही, कारण आपण पाहतो की प्रत्येक बसची लाईफ सायकल असते. आत्ता मिनी बसेस बंद केलेल्या आहेत ऐन सणाच्या दिवशी. म्हणजे तुम्ही पहा मुंबईला कसं मारलं जात आहे, एका बाजूला 2-2 मेगा ब्लॉक सणांच्या दिवशी, सणावारी, दुसऱ्याच वेळी म्हणजे आपली दिवाळी सुरू असताना ह्या बसेस रायडरशिप कमी झालेली नाही, कारण ही सर्वात परवडणारी बस आहे. आणि त्याच्यात 33 ते 35 लाख लोक अजूनही लोक त्याच्यात येत आहेत, पण गच्च भरलेले, जॅम झालेले, पण बसेस कमी करतात. आपल्याला आठवत असेल आम्ही आमचं धोरण स्पष्ट केलं होतं की 2027 पर्यंत उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला होता की मुंबई महानगरपालिकेतून BSTला मदत पोचवून, म्हणजे अर्थात मग सगळ्यांचे पगार वेळेवर देऊन, दिवाळीचे बोनस असतील, ग्रॅच्युइटी असेल, पेन्शन असेल, हे सगळं करून BSTसाठी आमचं जे विजन होतं ते साफ होतं. 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला 2027 पर्यंत मुंबईत आणायचे होते, आणि त्याच्यावर आम्ही सुरू पण केलेलं काम. 900 डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक आणायचे होते. काही 6-7 आपल्याला दिसतात आता, पण आमचं सरकार पडलं आणि हे सगळं बंद झालेलं आहे. मुद्दा हाच राहतो की आज आपण पाहतोय कुठेतरी हे षडयंत्र दिसायला लागलेलं आहे की मुंबईतले रस्ते एक सुद्धा झाले नाहीत, घोटाळा, त्याच्यातून पैसे काढलेत, फुटपाथमध्ये घोटाळा, खड्डे तिथे पण आहेत. आज आपण पाहतोय तर रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक होत आहे. बरं, हे रेल मंत्री की रेल मंत्री ते कळत नाहीत, रेल्वेच्या ॲक्सिडेंटच्या मागे ॲक्सिडेंट होत आहेत. आणि मग लोकल एकदा अशी चालायला लागली की BSTला मारा, म्हणजे मुंबईत मुंबईची जी ताकद आहे, कष्टकरी मुंबईकर, दिवसरात्र मेहनत करणारा, घाम घालणारा मुंबईकर जो पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो, त्याला न परवडणाऱ्या कुठच्या तरी वेगळी प्रायव्हेट साधनं वापरण्यासाठी हे षडयंत्र, हे आम्ही बदलणार आहोत. पण हे आता जगात आणि देशात दिसायला लागलेलं आहे की मुंबईवर भाजप आणि एकनाथ शिंदेचा दुष्ट डोळा आहे आणि मुंबईला मारायला हे निघालेले आहेत. मला वाटतं नाही, ते एवढं त्यांनी धमकी ते पहिलं चायनाला द्यावी. आत्ता त्यांनी सांगितलं, पहिलं सांगत होते काही झालेलं नाही आहे, आणि आता सांगतात की आम्ही आता विड्रॉ करू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, त्यांना पण मी त्यांच्या लक्षात आणून देतो, कारण कदाचित त्यांचा अभ्यास कच्चा असेल, ते मग लगेच रील बनवतात, लेझर आईज वगैरे बनवून. पण परराष्ट्र मंत्र्यांना मी एक सांगू इच्छितो की आमचं जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि वरती भाजपचं बहुमताचं सरकार होतं, त्यावेळी देखील महाविकास आघाडीच्या काळात आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले, 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. असंच तमिळनाडूमध्ये आत्ता व्हायब्रंट गुजरात चालू असताना देखील तमिळनाडूने समिट घेतली इन्व्हेस्टर, आणि तिथे देखील 6 लाख कोटीची गुंतवणूक आली. पण ह्या भाजपच्याच, भाजपप्रणित शिंदे सरकारमध्ये 1 रुपया देखील नवा आला नाही महाराष्ट्रात. वरती भाजपचं सरकार आहे, खालती देखील भाजपचं सरकार आहे. नहीं देखो, अभी उनकी इच्छा ये अगर व्यक्त कर रहे हैं, ये बहुत बुरी बात है, क्योंकि वो तो अभी नहीं रहे, तो उनके दिल में कुछ था ऐसे कहना. लेकिन एक बात है कि देवेंद्र फडणवीस साहब अगर विदर्भ के लिए भी अभी नहीं लड़ने वाले, नागपुर के लिए नहीं लड़ने वाले, तो फिर किसके लिए लड़ रहे हैं? क्या वो ये नहीं चाहते थे कि वो प्रोजेक्ट नागपुर में आए? हमें पता है फडणवीस साहब महाराष्ट्र के खिलाफ कार्रवाई करते हैं, काम करते हैं, लेकिन ये भी अभी नागपुर के खिलाफ भी काम करने लगे फडणवीस साहब, और वहाँ प्रोजेक्ट नहीं आना चाहते, तो फिर कैसे चले गए सर?
इसलिए नागपुर में भी परिवर्तन होगा। आप देखिए नागपुर के लोगों को भी पता है कि ये एयरबस टाटा का प्रोजेक्ट फडणवीस साहब की सरकार और एकनाथ शिंदे जी की सरकार में ही गुजरात चली गई है, नहीं तो ये प्रोजेक्ट बिहार में आता। मैंने यही कहा है पिछले दो सालों में अगर आप देखें तो हर एक जो जॉब अपॉर्चुनिटी या नए रोजगार की संधि महाराष्ट्र की तरफ आने वाली थी वो गुजरात भेजी गई है, फिर वो वेदांता फॉक्सकॉन हो, एयरबस टाटा हो, बल्क ड्रग पार्क हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क हो, काफ़ी सारी ऐसी चीज़ें हैं जो भेजी गई गुजरात। गुजरात जाने से कोई हमें आपत्ति नहीं, कोई कोई भी राज्य में जाए कोई खिलाफ नहीं, लेकिन हमारे हक का जो है, हमारे अधिकारों का जो है वो छीन के मत दूसरों को दीजिए। सिर्फ उनका फोकस वो रील पे है जहाँ वो लेजर आइज दिखाते हैं, बाकी कुछ नहीं चल रहा है। पापा ने वॉर दिखा दिया ऐसे लगता है, लेकिन पता नहीं। मैंने तो उनसे पूछा था क्या बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो, उसका कोई जवाब नहीं है। लेकिन ये बात भी स्पष्ट करना चाहता हूँ कि जब केंद्र में मोदी साहब की बहुमत की सरकार थी तभी हमारे यहाँ उद्धव बाला साहब ठाकरे चीफ मिनिस्टर थे, और उन 2.5 सालों में हमने 6.5 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाए। अभी अगर आप देखें तो ऊपर भी भाजपा है, नीचे भी भाजपा है और एकनाथ शिंदे है, लेकिन ना एक रुपया आया कोई। तो ये डबल इंजन में उनका दोनों इंजन फेल हो गए। नहीं ठीक है बघा, हे सगळे उमेदवार आता आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, हे प्रश्न आम्ही आता निवडणुकीत बोलू, पण हे जे आहे ना, हे है ना जे पाठिंबा देत आहेत, हे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे भाजपला पाठिंबा देत आहेत किंवा भाजपच्या वतीने लढतात किंवा भाजपच्या वतीने निवडणुकीत आलेले आहेत, एकनाथ शिंदेच्या वतीने निवडणूक आलेले आहेत, हे महाराष्ट्र द्वेषते आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत, कारण ह्यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जॉबची संधी, रोजगाराची संधी नेली गुजरातला। बाकी उमेदवार आम्ही लढत राहू, पण ह्या भूमिका काही स्पष्ट झाल्या पाहिजेत, का हे लोक जे मुंबई फुकतात अदानीला देतात त्याच्यासोबत राहणार की विरोधात राहणार। मराठी माणसाची जी मुंबई आहे, जी आपल्या सर्वांची मुंबई आहे आणि इतर भाषिक देखील आहेत जे पिढ्यानपिढ्या राहत आलेले आहेत, आपल्या सर्वांची मुंबई जे तुम्ही टॅक्स भरता ते फुकटात अदानीच्या घशात घालणार का? सगळे जे रोजगाराच्या संध्या आहेत ते गुजरातला पाठवणार का? हा जो वाद आहे बघा, मराठी गुजराती वाद बिलकुल नाही आहे, पण महाराष्ट्र विरुद्ध गुजरातवाद, झारखंड विरुद्ध गुजरातवाद, यूपी विरुद्ध गुजरातवाद हा भाजप निर्माण करतं। आणि हे जे आहे ना, हे मी जेव्हा बोलतो माझ्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे, ते म्हणजेच सगळ्या युवांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे। कारण ज्यांना ज्यांना वाटत होतं की एखादी डिग्री मिळाली इंजिनिअरिंगची असेल, एरोस्पेस इंजिनिअरिंगची असेल किंवा कुठची असेल आणि विदर्भामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपला जो एक अखंड महाराष्ट्र आपण बोलतो मिहानच्या जवळ जे हे आपण आणणार होतो, तसंच रोह्यामध्ये, रायगडमध्ये आपण बल्क ड्रग पार्क आणणार होतो, हे सगळं तुम्ही पाठवले गुजरातला कशासाठी? आणि मग ह्या उमेदवारांनी उत्तर द्यावं जनतेला की पुढे मग मंत्रालय पण हलवणार का तुम्ही? The man who is the illegal chief minister today is absolutely lying through his teeth because he was the UD minister for the 2 years in our government. He was also looking into this project. So is he saying he's incapable, which I have already been saying? If you look at the projects he has handled, be it the northbound coastal road, it has been with him since 2014. Not a single pier cap has been put onto that northbound coastal road. Twice the contractors have changed, escalation has happened. He's as incapable as anyone can possibly be in the world. The coastal road southbound was our dream project initiated by us in the BMC. The minute our government was toppled, it has been delayed and the cost has been escalated. We would have finished the entire project by December 2023. The Worli-Shivdi connector was 48% complete by the time our government was toppled. After 2 years of our government being toppled, it is now only 57% complete. The MTHL should have been completed by October 2023. It was only inaugurated in Jan end of 2024 because I tweeted 6 times to the Prime Minister to request him to give time for the VVIP inauguration. Yet you see cracks on the ramps of the MTHL, you see cracks on the ramps of the new coastal road because there has been a fraud in that. You see patchwork on that. You look at the tunnel, it's still not made. It's almost opening like 8 to 5 and now finally it's opening some for more hours. You see so many projects, the Metro 3 project, only the car shed was stopped during our time. As soon as the government was changed, 6 months later the car shed was ready. So car shed isn't a problem. The line was never stopped in our time. In fact, the Metro Line 3, the work went on during COVID also. These guys have delayed it. The BJP and Eknath Shinde government has delayed it and has escalated the cost by 10,000 crores before our government was set in and later much more. We will be investigating all of these freely and fairly.
अडानी जिस सेक्टर में चाहे उसमें मोनोपोली क्रिएट करने के लिए पूरा एक सिंडिकेट लग जाता है, काफी उन्होंने उदाहरण दिए, डिफेंस हो, पावर हो, सीमेंट हो, उस पर आपका कहना है? बिल्कुल, मैंने तो ये पहले बात से कहा है। और मुंबई की जो अगर आप हाल देखें आज, तो यही सरकार एकनाथ शिंदे और भाजपा की जो सरकार है वही तो हाल कर रहे हैं। मुंबई लूटने का काम एकनाथ शिंदे और भाजपा करे। और यही मैं कहना चाहता हूँ कि मुंबई की जो आर्थिक ताकत है, वो आर्थिक ताकत हम और आप जो मुंबई कर है, आम मुंबई कर है, साधारण नागरिक है, वो है। मुंबई में लगभग 33 लाख से 35 लाख लोग हर दिन BST का इस्तेमाल करते हैं, और यही BST आज 2000 या 2500 बसेस पे है। हम चाहते थे और हमने काम भी शुरू किया था कि 2027 तक 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबई में आए, BST के आए, क्योंकि BST 5 किलोमीटर 5 रुपये में जा सकते हैं, 10 रुपये में 10 किलोमीटर की जर्नी कर सकते हैं, 15 रुपये में 15 किलोमीटर, 20 रुपये में आप कहीं भी जा सकते हैं इलेक्ट्रिक AC बसेस में। 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लाना चाहते थे। ये मुंबई की ताकत है, ये साधारण नागरिक की ताकत है, और यही ताकत वो तोड़ना चाहते हैं, छीनना चाहते हैं। Absolutely. How do you propose to tackle this when, if your government comes to I think what is very important today is when I speak of jobs and unemployment today. The way to tackle it is simple. Create political stability. Bring a person in the seat of the chief minister who has the trust and faith of the common man of Maharashtra, common woman of Maharashtra, and the industrialists both. The workers too. We had brought that in. Uddhav Aayasaheb Thackeray was one person who was trusted by farmers, by women, by youth, by students, by workers, by laborers, and by industrialists. That is why you saw a growth in the industrial prowess of Maharashtra during our time. Sir, Milind Devra, who did you find the nomination today from your constituency? In the entire rally, they were clearly talking about that the constituency, MLA from the Varli was missing from last 5 years, and we will definitely bring the change. आई थिंक इन पे ज़्यादा ध्यान नहीं देता हूँ मैं जनता को जवाब देता हूँ, इनको जवाब नहीं देता। आता 2 वर्षांतर मला वाटतं अनेकांना कळेल, कारण उद्योजींनी जसं आपण पाहिलं असेल, ज्या कुटुंब प्रमुख ह्या नात्यांनी सगळ्यांना जपलं आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन जपलं, हे त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती होती आणि त्यांना पक्ष घेऊन शब्द देऊन जो पाळला शब्द, हे उद्धवसाहेब शब्द पाळणारी व्यक्ती आहे, म्हणूनच तर गद्दार विरुद्ध निष्ठावंत ही लढाई आहे ना। नहीं, इस पे एकनाथ शिंदे जी जवाब दे, क्योंकि वो दाऊद के पार्टनर को गले नहीं मिल सकते थे, किसी जो दाऊद से संबंध है उसके बाजू में नहीं बैठ सकते थे, फिर इकबाल मिर्ची का क्या हुआ, फिर दाऊद के पार्टनर का क्या हुआ, ये एकनाथ शिंदे जवाब दे, क्योंकि ये सारी जो बातें उन्होंने की थी तब, वो सिर्फ खुद के स्वार्थ के लिए थी और खुद को जेल में नहीं जाना था, इसलिए उन्होंने पलटी खाई, भाग के गए थे गुजरात। एक मिनट, त्यांचा प्रश्न, 2 साल बाद अभी बहुत सारे लोगों को अफसोस हो रहा है जाके, लेकिन अभी अभी समझ में आएगा कि उद्धव जी कैसे व्यक्ति है। पहिल्यांदा एक DCM दुसऱ्या DCM ने पत्र देत, पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझी जी जुनी सवय आहे की आज मूळ मुद्दा हा आपला BST आहे, आणि BST हे आपण सगळे वापरणारे आहोत। कितीही राजकारण झालं, कितीही कोणी उमेदवारीचा फॉर्म भरला, कोणी किती मोठं छोटं ह्याच्यात कोणी नसतं, आम्ही सगळे उमेदवार आहोत, निवडणुका लढू, पण येणारं सरकार हे मुंबईला मारणारं नसावं, मुंबईचं हित असेल, महाराष्ट्राचं हित असेल, मग पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, ग्रामीण पट्टा देखील असेल, कारण हे आपण पाहतोय एअरबस टाटाचं जे काल वीज चोरण्याचा प्रयत्न झालेला आहे जखमेवर, ते भयानक आहे। धन्यवाद।